मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली पडद्यामागे सुरू आहेत, दिल्ली सुरू आहेत, त्याची कारणं काय सगळ्यांना माहिती आहे. भुजबळांकडे जास्त माहिती असेल की ते त्यांनी तुम्हाला सांगायला हवं. पण मला माहिती आहे की मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत, कारण हे मुख्यमंत्री राज्याचं नेतृत्व करण्यामध्ये, भारतीय जनता पक्षाला जे हवं आहे ते साध्य करण्यामध्ये अपयशी ठरले. नक्कीच त्यांना आमचं सरकार पाडायचं होतं, त्यासाठी त्यांचा वापर करण्यात आला, ते काम पूर्ण झालं. पण राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला ताकद देण्यामध्ये हे मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी आहेत. आणि हे सरकार आल्यापासून या मिंदे गटाबरोबर भारतीय जनता पक्षही कसा तळाला जातो आणि बदनाम. किती वेळ झालं, गेले 8 महिने तेच बोलतायत ना. त्यांची भविष्यवाणी आतापर्यंत कुठली झाली का? एखादं जर उदाहरण द्या की बाबा संजय राऊत हे बोललेत आणि ते खरं ठरलंय असं आम्हाला एखादं उदाहरण द्या ना. तुम्ही पण त्यांना विचारायला पाहिजे ना की गेले तुम्ही 8-9 महिने हेच बोलताय, काहीच कुठं नाही, उलटं आमचं सरकार मजबूत होत चाललेलं आहे. आणि मग तुम्ही पण वस्तुस्थिती विचारायला पाहिजे, त्यांचा पिंजऱ्यातला पोपट काय बाहेर येत नाही, तो विटू विटू बोलतो तो काय बाहेर येत नाही. त्याच्यामुळे त्याने किती काय जरी बोललं आम्हाला काही फरक पडत नाही आहे. फक्त जी काही करमणूक सध्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या वतीने चालू आहे ती चांगली आहे, आणि त्यांच्याबरोबर असणारे लोक थांबावीत हा जे त्याच्या मागचा शुद्ध हेतू आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काय नाही. पुन्हा त्यांनी मर्द नामर्दाची भाषा केलेली आहे, जे पक्ष सोडून गेले ते सगळे नामर्द आहेत, जे मर्द आहेत ते आमच्या पक्षात. आता ताई तू महिला आहेस म्हणून मला वेगळं काय बोलता येत नाही, नाहीतर त्याला मर्द आणि नामर्द काय ते मी सांगितलं असतं, पण आम्हाला काही लिमिट आहे बोलण्याचं. ठीक आहे, असू दे, सिनियर माणूस आहे तो, पण त्याने जबाबदारीने बोलायला पाहिजे.